भुजबळांचे फॅमिलीचे जे आहे कोणीकडे आलं तर त्यांचे हातपाय तोडून टाकू। मराठा समाजावर जिथं जिथं अन्याय होईल त्या त्या ठिकाणी मराठा समाज रस्ता बंद करण्यासाठी उभा राहील। आम्ही घाबरत नाही तशी काही काळजी करू नका। म्हणजे पंकज भुजबळ त्या रस्त्याने दुसरीकडे जात होते असं म्हणतात, पण त्यांनी सांगितलं म्हणजे काही लोक आले अडवले कोण लोक होते काय होते याचा पोलिसांनी विचार करावा। खरोखरच ते मराठा समाजासाठी आलेले लोक होते का काही स्थानिक राजकारण त्याच्यामध्ये होतं याचा विचार याचा अभ्यास आम्ही करतो आहोत, पोलिसांनी सुद्धा केला पाहिजे। त्याचे काही व्हिडिओ जे आहेत काल मी पाहिला, त्यातले एक अतिशय शूरवीर जे आहेत त्या आंदोलनातले बोलतात की आम्ही भुजबळांचे फॅमिलीचे जे आहेत कोणीकडे आलं तर त्यांचे हातपाय तोडून टाकू। आता ठीक आहे, हे सगळं असतानासुद्धा पोलीस शांत राहणार असेल काही कारवाई करणार नसतील तर होम डिपार्टमेंट आणि गृहमंत्रालय काय करते आहे ते पाहावं लागेल। परंतु मला इथे एवढंच सांगायचं आहे, भुजबळ फॅमिली शिवसेनेत काम करत होती, कधीही कुणाला घाबरलेली नाही, आपलं म्हणणं मांडताना वेगवेगळ्या आंदोलनात भाग घेताना पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा काम करताना काँग्रेसचा नेता म्हणून काम करीत असताना सुद्धा विधान परिषदेचा नेता असताना विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा माझं म्हण घरावर हल्ले झाले, प्रचंड मोठा हल्ला झाला, एकटाच मी घरात होतो त्यावेळेला सुद्धा मी घाबरलो। आम्ही घाबरत नाही तशी काही काळजी करू नका, आणि आमचं लोकांवर विश्वास आहे। आणि म्हणून जे समजदार मराठा समाजाचे असतील OBC भटक्या समाजाचे आणि इतर सर्व समाजाचे कार्यकर्ते आणि लोक यांनी ह्या सगळ्याचा गांभीर्यपूर्वक विचार करायला पाहिजे आणि राज्यातील शांत असलेलं वातावरण या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिघडवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये अशी माझीसुद्धा सगळ्यांना विनंती आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।